परंतु लॉकडाऊनमुळे त्यांना जाता येत नाही. अशांच्या व्यवस्थेसाठी काय केलं आहे, तर याचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी मी आल्यानंतर चाकण एमआयडीसीमध्ये 2.5 लाख कामगार असून त्यांना रेशन कार्ड मिळावे आणि त्याद्वारे सध्याच्या परिस्थितीमुळे रेशनिंगवर धान्य उपलब्ध करून देण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्याचा आढावा घेण्यासाठी बुधवारी शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खेड पंचायत समितीमध्ये आढावा बैठक घेतली. पीपीई किट पंचायत समितीनं सीएसआरच्या माध्यमातून लोकांना विनंती करून सगळ्याच लोकांना, सगळ्याच ग्रामपंचायतींना, सगळ्याच फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. त्या सगळ्या चांगल्या गोष्टी होत आहेत. मला खात्री आहे जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या ग्रामीण भागातून एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडणार नाही. जे काय सापडतील, म्हणजे उदाहरणार्थ शिरूरमध्ये आतापर्यंत दोन सापडले, त्यातला एक बरा झाला. कालच एका डॉक्टरचं निदर्शनास आलं आहे, ते पण काळजी घेऊन क्वारंटाईनमध्ये आहे. जुन्नर, आंबेगाव, खेडमध्ये तसं आतापर्यंत सुदैवानं एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडला. ते मुंबईचे होते, ते गावाला आले होते, राहणारे मूळ मुंबईचे होते. पण तरीसुद्धा आपण सगळ्यांनी सावध राहणं गरजेचं आहे. प्रशासन सांगेल त्या सूचना पाळणं गरजेचं आहे. घरी राहणं गरजेचं आहे. आदरणीय मुख्यमंत्री हे रोज आपल्याला सूचना देतात. त्यांनी चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे. त्यांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्यांना आपण सगळ्यांनी साथ देऊया एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आणि खेड पंचायत समिती आणि खेड तालुक्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींचं मनापासून अभिनंदन झालं. आणि रोज व्हॉट्सअपवर मी माहिती देत असतो. त्यांच्या कानावर सुद्धा गेलं की खेड तालुका हा जास्त करून कामगारांनी जास्त व्यापलेला तालुका आहे. आलेल्या कामगारांची संख्या मोठी आहे आणि त्यातले बरेचसे कामगार हे लेबर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करतात अल्प पगारामध्ये. आणि ते लॉकडाऊनमुळे गावी जाऊ इच्छितात, परंतु लॉकडाऊनमुळे त्यांना जाता येत नाही. अशांच्या व्यवस्थेसाठी काय केलं आहे, तर याचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी मी आल्यानंतर मला खरोखर अभिमान आहे. खेड तालुक्यातल्या पंचायत समिती आणि सगळ्यांची जिल्ह्यातल्या कामगारांची संख्या जास्त आहे. असं असूनसुद्धा इथल्या प्रशासनानं त्याच्यावर चांगली पकड ठेवल्यामुळे अजून सुदैवानं एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. म्हणून जी दक्षता घेतलेली पंचायत समिती असेल, तहसीलदार कार्यालय, रेव्हेन्यू आणि पोलीस डिपार्टमेंट सगळ्यांच्या वतीनं, आणि त्यात महत्त्वाचं योगदान म्हणजे सगळ्या खाजगी कंपन्या, या सगळ्यांचं योगदान मोठं आहे. मध्यंतरी आम्ही भीमाशंकर देवस्थानचा मी विश्वास असल्यामुळं अध्यक्षातून चर्चा झाली, मुख्यमंत्री सहायताने दिला, याची आम्ही वितरित केलेलं आहे. गरज पडल्यास मी आज यासाठीच आलो होतो विचारायला, जर काही साहित्य हवं असेल किंवा काही गोष्टी जर हव्या असतील, तर त्यासाठी माझी संस्था आहे भैरवनाथ माशुंकर देवस्थान असेल किंवा अन्य काही सीएसआरच्या माध्यमातून. मध्यंतरी मी फॉक्स वॅगनला विनंती केली होती, तर त्यांनीसुद्धा जवळजवळ 1 कोटी रुपयाची साहित्य हे ससूनला दिले. कुणाला दिले 1 कोटी साहित्य? ससूनला, फॉक्स वॅगन कंपनी. आणि मुख्यमंत्री साहेब यांनी दिला सुद्धा ते मदत करतायत. मी स्वतः आव्हान केलं होतं सगळ्या कंपन्यांना पत्र पाठवून, मर्सिडीज असेल, फॉक्स वॅगन असेल, फियाट, बऱ्याचशा कंपन्यांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिलेला. डिझेल मिळत नाही, पेट्रोल मिळत नाही, साहित्य वाहतुकीला म्हणजे शेतीमालाच्या वाहतुकीला अडचण निर्माण होते, परंतु इथं तशी म्हणावी एवढ्या अडचणी येत नाही आहेत. ते असंच वातावरण या ठिकाणी जर टेम्पररी किंवा लेबर कॉन्ट्रॅक्ट किंवा परमानंट नोकरीसाठी असणाऱ्या कामगारांची संख्या आज जवळजवळ 2.5 लाखाच्या वर आहे. फक्त 8 ग्रामपंचायती आहेत मोठ्या. आणि असेल, तहसीलदार असेल, प्रांत असतील, सभापती असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून, सीएसआरच्या माध्यमातून कंपन्यांनी बरीचशी मदत केली, एनजीओनी मदत केली, आणि जवळजवळ ह्या 2.5 लाख लोकांना आत्तापर्यंत कामगारांची संख्या मोठी आहे. ही टोटल 2.5 लाखाच्या वर आहे. आणि ह्या
2.5 लाख कामगारांना पगार नाही, कारण लेबर कॉन्ट्रॅक्टर असल्यावर कंपनी जबाबदारी घेत नाही. आज आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये हां जरी पगार न मी आता पण विषय मांडला की पुणे जिल्ह्यातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगाराचं वाटप झालेलं नाही. या लॉकडाऊनमुळे काम करणारे किंवा ऑनलाईन पगार करणाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे मी चौकशी केली, आज उद्याकडं त्याचं पगार होण्याची नक्की शक्यता. संख्या जी 2.5 लाख आहेत त्या लोकांची रेशन कार्ड नाही आहेत. आतापर्यंत या सगळ्या प्रशासन असेल किंवा CSRच्या माध्यमातून आपण त्यांच्या गरजा पुरवतो आहे, परंतु ह्यापुढं मी माननीय मुख्यमंत्र्यांना सुचवणार आहे त्या लोकांसाठी रेशन मिळावं किंवा त्यांच्या रेशन कार्ड समजा ते बीडचं असेल तर बीडच्या रेशन कार्डवर इथं राहणाऱ्या लोकांना राशन मिळावं अशा प्रकारची मी माझ्या वतीनं सूचना आदरणीय मुख्यमंत्र्यांना करणार आहे. प्रतिनिधी तुकाराम बोंबले, पुणे लाईव्ह न्यूज, राजगुरुनगर.